आता एक मोठी बातमी समोर येते. पुण्यातील जुना बाजाराजवळील शाहीर अमरशेख चौकातील मोठा फ्लेक कोसळून 3 जण ठार झाले आहेत तर 7 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अनेक ऑटोरिक्षांचे नुकसान झाले असून अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून आणखी 3 ड्रामा ICU मध्ये आहेत तर 3 ते 4 हे जखमी झाले आहेत अशी माहिती ससून हॉस्पिटलने दिली आहे. या घटनेत 10 जण सापडले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. श्यामराव गंगाधर कासार वय 70 राहणार पिंपळे गुरव पुणे, श्याम राजाराम धोत्रे वय 45 राहणार देहू कॅन्ट पुणे, शिवाजी देवदास परदेशी वय 40 राहणार नानापेठ पुणे अशी मयतांची नावे असून किरण सोमनाथ ठोसर वय 22 राहणार हडपसर पुणे, यशवंतरामा खोबरे राहणार लोकमान्य कॉलनी कोथरूड, महेश औचेकर राहणार नानापेठ पुणे, रुक्मिणी परदेशी राहणार नानापेठ पुणे अशी जखमींची नावे आहेत तर इतर 3 जखमींची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाही. शाहीर अमरशेख चौकामध्ये अनेक होल्डिंग लागली असून त्यावर मोठमोठ्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक मोठा फ्लेक्स कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. फ्लेक्स अचानकपणे कोसळल्याने अनेक ऑटोरिक्षांचे नुकसान झाले. याबाबत पोलिसांची संपर्क साधला असता त्यांनी काही वेळापूर्वी फ्लेक्स कोसळल्याची घटना घडली आहे मात्र अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही असे सांगितले. दरम्यान फ्लेक्स कोसळल्यामुळे शाहीर अमरशेख चौकातील वाहतूक खोळंबली आहे. चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी वळविण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून चौकाला जोडणाऱ्या काही रस्त्यांवरील वाहतूक वळवली आहे. या घटनेत आईचे अंत्यसंस्कार करून येत असणाऱ्या 2 मुली आणि त्यांचे वडील हे रिक्षातून घरी येत असताना त्यांच्या रिक्षावर हे होल्डिंग्स पडले. वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.